मित्रांनो, की तुम्हाला ते जाणवायला पाहिजे. आपण आंधळ प्रेम एखाद्यावरती करतो की माझ्या भागाचा आहे, माझ्या गावातला आहे, माझा बापू आहे, आमक आहे, तमक आहे. तुम्हाला ती रियालिटी समजून घ्या, या ठिकाणी खरं खोटं लक्षात घ्या. माणूस वेगळा आहे, माणूस वेगळा आहे, हुशार आहे, सुशिक्षित, त्याला राजकारण कळत नाही. कुणीही त्यांच्या पुढे जावं, तुमच्या ते काही जण गेले असतील, त्यांनी कधीही तुम्हाला पक्ष विचारला नाही. तुमचं काय काम आहे ते विचारलं. मी साधारणतः मी एक्झाम्पल देतो, ज्यावेळेस मी त्यांना ओळखत नव्हतो, त्यावेळेस मी तुमच्या राज्यमंत्र्यांकडे माझ्या गावच्या रस्त्यासाठी मागणी केली. रस्ता होता, त्यांनी रस्ता मंजूर केला, मंजूर रस्ता करून केला वारोडी म्हणून आपल्या मध्ये घाटात आपण खाली उतरतो, त्या वारोडीपासून तो रस्ता निवडणुकीला सामोरे जाते. आणि त्या सामोरे या निवडणुकीला जात असताना छोट्या छोट्या मीटिंग घ्याव्या, तरुणांशी त्या ठिकाणी चर्चा करावी, हा त्याचा पाठिंबाचा उद्देश आहे. मी गेले 15 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये, आपला मित्र परिवार आपण सर्वांना निरोप दिले आणि आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आता या सगळं जर आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना 3 उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीसाठी मैदानामध्ये आहेत, निवडून काढण्यासाठी इच्छित आहेत. त्याच्यामध्ये विजयवासी शिवकरे आहेत, त्यांना पण या ठिकाणी 3 वेळा ते विधानसभेला त्यांनी निवडणूक लढवली, 2 वेळा ते निवडून आले. आणि त्याच्यामध्ये एक उमेदवार आहे ते अदम्य संजयजी जगताप, त्यांना 5 वर्षे त्या ठिकाणी आपण सर्व तालुक्यातील मंडळींनी काम करण्याची संधी दिली. आणि आत्ता विजय बापू शिवतरे, संभाजीराव भेंडे आणि संजयजी जगतापचे 3 उमेदवार आहेत. आता आपण ज्या उमेदवारांसाठी आता काम करतोय, ते माजी सनदी अधिकारी कलेक्टर म्हणून ज्यांनी काम केलं ते संभाजीराव भेंडे साहेब. तर साधारण कलेक्टर निवृत्त झाल्यानंतर आयशारामाचं जीवन जगतात, परंतु त्यांच्या कुटुंबाचा वारसा आता जुन्या मंडळी सदांना सगळ्यांना सांगता येते. पहिले ZP अध्यक्ष, हा ZP अध्यक्ष होते. मग त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांचा लोकसेवेचा वसा वारसा त्यांनी जपण्याचं ठरवलं. प्रशासनामध्ये अतिशय उच्च दर्जावरती म्हणजे राज्याचा मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जे 288 मतदारसंघ आता आपले आहेत, त्याच्यामध्ये निवृत्त कलेक्टर प्रशासनाची खडाना खडा माहिती आहे. राबवायची एक योजना, हे आपल्याला बोलण्यासाठी नानांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी इथं सगळ्यांना थोडंसं संबोधित करतो. तर आपलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या पुरंदरला संभाजी यांना झेंडेसाहेबांसारखा उमेदवार हा खूप अगोदरच मिळायला पाहिजे होते खरं तर, कारण की असे हे उमेदवार म्हणजे इतकं म्हणजे प्रशासनातला अनुभव आणि एवढं नेतृत्व मयाळू आहे की तुम्ही कधी अण्णांपाशी जा, साहेबांपाशी जावा, तुम्हाला कधीच कुठल्याही प्रकारची निराशा हाताला येणार नाही. आत्ताच त्यांचं एवढं काम आहे की तुम्ही कधी तिथं गेले कुठलंही काम घेऊन तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही निराशा हाताला येणार नाही. आणि साहेबांच्याकडं कुठल्याही पद्धतीचं साहेबांना कुठल्याही पद्धतीचं तुम्ही काम कधी घेऊन गेले तर तुम्हाला नाही हा शब्द नाही किंवा बघू हा शब्द सुद्धा नाही, तिथंच तुम्हाला त्याच्यावरती तोडगा काढला जातो. त्यामुळे आपल्याला असा आमदार पुरंदरला हा खूप आधी मिळायला पाहिजे होता, पण असो उशिरा का होईना आपल्याला असे उमेदवार मिळालेत. आणि आपल्याला सर्वांना त्यांचं काम करायचंय, ते का करायचंय तर युवकांना पुढं आपल्याला रोजगार, कारण आपल्या आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्या युवक कितीतरी आपल्या पुरंदर तालुक्यात युवकांना रोजगार नाही. आज गेले 15 वर्ष मला काय कोणावरती टीका टिप्पणी नाही करायची, पण मुलांना कुठल्याही पद्धतीचा रोजगार कोणी उपलब्ध करून दिला नाही. आज जेजुरीसारख्या MIDC मध्ये एवढं सोन्यासारखं आहे, पण तिथं आत्ता पोरांची काय परिस्थिती, तिथं जर कामाला जायला लागत असेल तर पोरांना काय करायला लागतं, ही पोरं मला बोलत असतात की काय परिस्थिती आहे तिथं. त्याच्यामुळं ते MIDC सारखं वाढवायची तर ती MIDC कुठंतरी तिथला एखादा प्रोजेक्ट जाईल अशा परिस्थिती आहे तिथं. साहेबांना जर आपण त्या ठिकाणी साथ दिली तर 4 प्रोजेक्ट येणार आहेत, युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आणि या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला कुठंतरी थोडंफार त्यांचा हातभार लागणार आहे. त्यामुळं आपल्याला
त्यांचा प्रचार आणि त्यांचं काम करायचंय. सगळ्यांनी आपलं स्वतःचं घर, आपलं गाव त्या ठिकाणी साहेबांसाठी पाठीशी उभं करायचंय आणि आपली जी निशाणी आहे घड्याळ याला सर्वांनी साथ द्यायची आहे, साहेबांना साथ द्यायची आहे. साहेबांसारखं नेतृत्व खरंच तुम्हाला सांगतो शोधून सुद्धा मिळणार नाही पुरंदर तालुक्यामध्ये, कारण आम्ही स्वतः अनुभवलंय म्हणून सांगतोय. तुम्ही कधी साहेबांच्याकडे जा, कधी सुद्धा साहेबांच्या ऑफिसला